आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज आलेल्या अहवालानुसार उल्हासनगरमधील 50 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 8963 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगर कॅम्प 1 येथील कुमार एलानी यांच्या ऑफिसजवळील एका रहिवाशाची, भारत चौकजवळील रामदर्शन अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, बालाजी हॉटेलजवळील शिवरोड येथील एका रहिवाशाची, ढोलराम दरबारजवळील एका रहिवाशाची, धोबीघाट येथील एका रहिवाशाची, मनोहर महल नानानानी पार्क येथील एका रहिवाशाची, साधूबेला शाळेजवळील टिळकनगरमधील एका रहिवाशाची, स्क्वेअर हाईट बिल्डिंग येथील एका रहिवाशाची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. उल्हासनगर 2 मधील अजंता सोसायटी येथील एका रहिवाशाची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर उल्हासनगर 3 मधील पंजाबी कॉलनी संतोषी माता बिल्डिंगजवळील एका रहिवाशाची, कैलास कॉम्प्लेक्स येथील एका रहिवाशाची, कवारम चौक येथील एका रहिवाशाची, ओटी सेक्शन 3 अपार्टमेंट येथील एका रहिवाशाची, सम्राट अशोकनगर येथील एका रहिवाशाची, साईबाबा नगर येथील एका रहिवाशाची, दोलूनाशाजवळील एका रहिवाशाची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. उल्हासनगर 4 मधील सुभाष टेकडी समर्थ पॅलेस येथील 2 रहिवाशांची, मल्लिहा महल सेक्शन 30 मधील एका रहिवाशाची, श्रीरामनगर सेक्शन 29 मधील 3 रहिवाशांची, संतोषनगर ओटी सेक्शन येथील एका रहिवाशाची, एकता कॉलनी सेक्शन 22 मधील एका रहिवाशाची, राधाकृष्ण अपार्टमेंट येथील 2 रहिवाशांची, संभाजीनगर कपिल मेडिकल स्टोअर मागील एका रहिवाशाची, बगाडे डेकोरेटिव्हच्या येथील एका रहिवाशाची, कुर्ला कॅम्प मन्नत अपार्टमेंट येथील एका रहिवाशाची, श्रीरामनगर VTC ग्राउंड येथील एका रहिवाशाची, कुर्ला कॅम्प नेहरूनगर येथील 2 रहिवाशांची, सागर जिमजवळील 7 रहिवाशांची, कालीमाता मंदिरजवळील एका रहिवाशाची, तासुमलनगर मराठा सेक्शन येथील एका रहिवाशाची, प्रभाराम मंदिर शिव पॅलेस येथील एका रहिवाशाची, मराठा सेक्शन 32 मुक्ती अपार्टमेंटमधील 2 रहिवाशांची, VTC ग्राउंड सेक्शन 30 येथील 3 रहिवाशांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर उल्हासनगर 5 मधील कच्चीपाडा दसरा मैदान येथील एका रहिवाशाची, चालिया मंदिरजवळील एका रहिवाशाची, वीर तानाजीनगर सरदारपाडा येथील एका रहिवाशाची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर आज पॉझिटिव्ह आलेल्या 50 रहिवाशांमुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 8963 झाली आहे. तर आतापर्यंत 8058 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत, तर 618 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आतापर्यंत 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आकाश साहनेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.